कौन है? पुनः एक नवा रविवार, पुनः एक नवा विषय। स्वभाव आनी सवाय, ऍक्च्युली ना खरं सांगायचं तर हा विषय खूप गुंतागुंतीचा आहे। हा विषय खरं तर सखोल चिंतनाचा आहे। अशा एखाद्या कार्यक्रमात जिथं आपल्याला एक 25-30 मिनिट बोलायचं आहे, तिथं अशा विषयाला हात घालावा का? हा पण एक प्रश्न आहे। काही विषय हे बोलायला सोपे असतात, काही समजायला सोपे असतात। माहित नाही, पण अशा प्रकारचे काही विषय हे बोलायला थोडे गुंतागुंतीचे असतात, समजायला कदाचित काहीपेक्षा जास्त गुंतागुंतीचे असते। प्रश्न फक्त एका गोष्टीचा आहे की आम्ही स्वभाव आणि सवय जाणतो का? कशाला स्वभाव म्हणायचं, कशाला सवयी म्हणायचं? आम्ही लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलो की स्वभावाला औषध नाही। मग खरंच स्वभाव कधीच बदलत नसतो का? आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की सवयीला औषध असतं, पण अनेक जणांच्या सवयी बदलताना दिसत नाहीत। मग प्रश्न पडतो की खरं सवयीला औषध असतं तर ते लागू पडतं का? या आणि अशा काही प्रश्नांची उकल करण्यासाठी एक वेगळा विषय घ्यावा या उद्देशाने आपण हा विषय घेतलाय, स्वभाव आणि सवय। स्वभाव वेगळा, सवय वेगळी, ही पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे। म्हणजे असं एखाद्याचा स्वभाव काहीतरी कुरापती करणं, खोड्या काढणं असं असेल, तर एका विशिष्ट प्रकारची खोडी काढणं म्हणजे लहान मुलांनाच छळणं ही त्याची सवय असू शकते। स्वभाव नावाच्या एका मोठ्या राष्ट्रामध्ये सवय नावाची काही छोटी राज्य असू शकतात। पण मग या सगळ्या विषयाला जर धरून आपण एखादी गोष्ट एक्सप्लेन करायची ठरवली तर एक्झॅक्टली स्वभाव आणि सवय याच्यातला डिफरन्स काय आहे? एक, आणि जो स्वभाव असतो तो जो बदलू शकतो तो कशाने बदलू शकतो? याचं सरळ सरळ एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, एक एक्सप्लेनेशन पहिल्यांदा तुमच्या समोर मांडतो की प्रत्येक सवय ही अंडरस्टँडिंग नंतर बदलू शकते। आता अंडरस्टँडिंग कोण करून देतं? अ क्वेश्चन आहे की नाही? पण प्रत्येक स्वभाव हा रिअलायझेशन शिवाय बदलत नाही। जाणीव झाल्याशिवाय स्वभावामध्ये कुठलाही बदल घडत नाही। सी, सवय समज आल्यानंतर बदलते। समज एका विशिष्ट वयात येते असं नाही। अनेक गोष्टीची सवय समज जी लहानपणी 5-7 वर्षापर्यंत नसते, ती कदाचित 10-12 वर्षांनी यायला लागते। जी 10-12 वर्षात नसते ती कदाचित 15-17 वर्षी येते, नाही तर ती 20-25 वर्षी, त्यानंतर पुढं आयुष्यभर वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या समज माणसाचे होत राहतात। पण मग जर समज एवढी मोठी व्याप्ती असलेली गोष्ट आहे तर ती कशाने येते? काही काही गोष्टी ज्या असतात ना सवयीतल्या, त्या समज आल्यानंतर बदलतात, पण समज प्रत्येक वेळेस कुणीतरी करून दिलेली असते असं नाही। जसं एखादा मुलगा आहे, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला खूप खोड्या करतो, तो प्रचंड गोंधळ घालतो, आणि तो दादा झाला, त्याला लहान भाऊ किंवा बहीण झाली, तर अचानक आपल्याला असं लक्षात येते की तो त्याच्या खोड्या कमी झाल्यात। मग असं का होतं? मी पहिले सांगितलं ना, स्वभाव आणि समज हे चिंतनाचा विषय आहे। सवय, स्वभाव आणि सवय। आज आपण फक्त पहिलं एक सेंटेन्स टाकून याला एलॅबोरेट करतोय। पहिली गोष्ट अशी आहे की स्वभाव हा जाणीवेनंतर म्हणजे सेल्फ रिअलायझेशन नंतर बदलतो, सवय ही अंडरस्टँडिंग नंतर दॅट इज समज आल्यानंतर बदलते।
जाणीव होण्यासाठी माणूस संवेदनशील लागतो, त्याशिवाय जाणीव होत नाही. खरं तर हे जे प्रोसेस आहे ना आपली एज्युकेशन जी प्रोसेस, ही कोणाला हुशार करण्यासाठी नव्हतीच, आणि आपण कोण हुशार करणार आहे? माणसं छान अंडरस्टँडिंग, जगातल्या काही गोष्टी कोणाला न शिकवता सगळ्यांना येतात, याचा अर्थ त्याला अंडरस्टँडिंग आहे ना त्याची. काही विशिष्ट गोष्टीची अंडरस्टँडिंग त्याची कदाचित थोडी कमी असेल, कारण त्याचं कॅरेक्टर त्या विशिष्ट गोष्टीला सपोर्टिव्ह नसेल कदाचित. नाहीतरी आम्ही पाणी लिटरमध्ये मोजतो, त्याला किलोमध्ये मोजत नाही, कारण त्याचं कॅरेक्टर आपल्याला लिटरमध्ये मोजता येत असतं, ते प्रवाही असतं, दॅट इज इट्स कॅरेक्टर. त्यामुळे आपण त्याला लिटरमध्ये मोजतो, पण मला एक 2 किलो पाणी आणून द्या असं आपण म्हणत नाही, 2 लिटर पाणी कदाचित आपण मागतो. या सगळ्याचं मूळ कारण आहे की त्याचा विशिष्ट गुणधर्म आहे, आणि त्या गुणधर्माला अनुसरून त्याचं मोजमाप आहे. मला फक्त तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगायचं की सध्या असं काय आहे की आपण गुणधर्माला अनुसरून कशाचं मोजमाप काढतोय? जे थिंग ही मुलं जी पास होतात नापास होतात यांच्या गुणधर्माला अनुसरून त्यांचं मोजमाप काढण्यात येते. एक स्टँडर्ड सिस्टीम आहे, आणि स्टँडर्ड नसलेल्या विविध कॅरेक्टरसाठी आपण ती इम्प्लिमेंट केलेली आहे. म्हणजे हे सगळं तसं पाहायला गेलं ना तर फार विचित्र आहे. याच्या खोलात जसजसं माणूस जाऊ जातो तसतसं त्याला अनेक ठिकाणी फार असा काहीतरी असं न विचार करता अविचाराने एखादी गोष्ट आपण चालू केली असं वाटायला लागतं, आणि खरं तर तसंच आहे. जसं मी आत्ता तुम्हाला सांगतो आहे की प्रत्येकाचं कॅरेक्टर वेगळा आहे, त्यामुळे त्याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने असेल. काही जणांना आपण गणितामध्ये मोजतोय, काही जणांना आपण भाषेमध्ये मोजतोय, काही जणांना आपण खेळामध्ये मोजतोय, तर गोष्ट वेगळी. पण सगळ्यांना जेव्हा आपण म्हणतो की तुला 10वीत किती टक्के पडले, आणि त्याच्यावरून जेव्हा आपला कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये ग्रॅज्युएशनला 12वीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एकूण पर्सेंटेजला नोकरी दिली जाते, तेव्हा तो कॅरेक्टरचा सगळ्यात मोठा अपमान असतो, आणि दुर्दैवाने सिस्टीमने केलेला सगळ्यात मोठा विनोद असतो. हे पदोपदी होत आहे आजूबाजूला, पण त्याच्या खोलात कोणी उतरत नाही. तो आपला आजचा विषय डिरेक्ट लिंक्ड नाही आहे, इनडायरेक्टली म्हणून मी थोडाच सांगतोय. आज आपला मूळ विषय जो आहे तो स्वभाव आणि सवय आहे, आणि मी जसं सांगितलं रिअलायझेशन झालं की स्वभाव बदलतो, आणि अंडरस्टँडिंग झाल्यानंतर सवय बदलते, हा त्याचा बेस आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, रिअलायझेशनसाठी माणूस संवेदनशील लागतो, आणि संवेदनशील असलेला माणूस, ही संवेदनशीलता जी आहे ती माणसाला शहाणपणानंतर मिळते. हा शहाणपण माणसाला अनुभवातून येतो, एक्सपिरियन्स हा एक्सपिरिमेंट्स मधून येतो. एक्सपिरिमेंटसाठी सपोर्ट लागतो. बघा, जर समाज आणि शैक्षणिक ज्या सिस्टीम्स आहेत, व्यवस्था आहेत, त्यांनी जर कोणाला सपोर्ट केला तर त्या सपोर्टनी माणूस एक्सपिरिमेंट्स करतो, त्या एक्सपिरिमेंट्स मधून त्याला एक्सपिरियन्स मिळतो, त्या एक्सपिरियन्स मधून जे ज्ञान प्राप्त होतं त्याच्याने त्याला शहाणपण येतं. शहाणपण आलेला माणूस संवेदनशील असतो, संवेदनशील माणसाला जाणीव होते, आणि जाणीव झालेल्या माणसाचा स्वभाव बदलतो. आम्ही जेव्हा म्हणतो ना स्वभावाला औषध नाही, तेव्हा आम्ही हे मान्य केलेलं आहे की आम्ही संवेदनशील माणसं बनवत नाहीत, त्यामुळे कोणाला कशाचीही जाणीव होत नाही. आत्ता पिलानो कदाचित तुमच्या समोर माझी पिढी हे मांडत नसेल, पण मी तुम्हाला ऑनेस्टली स्पीकिंग सांगतो की माझ्या आधीच्या पिढीच्या तोंडी हे फार कायमचं वाक्य असायचं की लोकांना जाणीवा राहिलेला नाही, जाणीव नाही आहे त्यांना त्या गोष्टीची. कदाचित आम्ही ते कमी वापरलंय, पण आम्ही हे ऐकलंय खूपदा. आमच्या आधीच्या पिढीनी हे नेहमी सांगितलंय की त्यांना जाणीव नाही आहे त्याची. जाणीवीचे बेसिकच रिक्वायरमेंट असते. आयुष्यामध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, प्रचंड प्रॉब्लेम्स, आणि ते एकटे पडले की त्यांना अनेक गोष्टीची जाणीव होते. आता हे खूप गोंधळ आहे याच्यामध्ये. प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करण्यासाठी जो सपोर्ट करायचा असतो तो कसा आहे? माणसं सपोर्ट करण्याच्याऐवजी प्रोटेक्ट करायला लागले तर त्याच्यातून काय परिणाम होतो? म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मानसिकतेच्या. कदाचित देशाने त्याच्यावर प्रचंड विचार केला असता, एज्युकेशनलिस्टने त्याच्यावर काम केलं असतं, तर आज आपल्या देशाचं चित्र असं नसलं असतं. पण आज आम्ही जे पाहतोय की जे घडतंय आमच्या आजूबाजूला, आम्ही काय करतोय, आम्ही प्रत्यक्षात कोणालाही आम्ही सपोर्ट करत नाही आहेत, आम्ही प्रोटेक्ट करतो. 8वीपर्यंत मुलं नापास होणार नाहीत असं मध्यंतरी ठरलं होतं. हे जे नापास होणार नाहीत म्हणजे आपण प्रोटेक्ट करून टाकले त्यांना.
पास होण्यासाठी सपोर्ट करत नाही आहेत आपण, नापास होऊ नये म्हणून केलं की ते प्रोटेक्शन झालं. माझ्या मुलाचे भांडण होऊ नयेत यासाठी मी त्याला ज्या पद्धतीने सपोर्ट करायला पाहिजे त्याच्याऐवजी मी जर त्याला प्रोटेक्ट केलं तर कदाचित भांडणं होणार नाहीत पण त्याचं करेज संपून जातं. म्हणजे मला हे का सांगायचं आहे की आत्ता स्वभावाला औषध नाही या कन्क्लुजनला आपण का पोहोचलोय, कारण आपण कोणालाही जाणीवा निर्माण होण्याचं वातावरण देत नाही आहे. आणि मग जाणीव निर्माण झाली नाही तर ज्या सिलेबस मध्ये माणूस जन्मतो त्या सिलेबस मध्ये तो मरतो, तो कम्प्लीट करून मरत नाही. माझा तुमचा जन्माला येण्याचा प्रवास हा त्याच्या एका पर्पजला बांधलेला आहे आणि त्या पर्पजला अनुसरून आपलं कॅरेक्टर आहे. ते कॅरेक्टर जेव्हा आपण ओळखलं की आपल्याला पर्पज सेट करणं फार सोपं झालं. हा सगळा स्वभावाचा प्रवास आहे, एक्सप्लेन करेलच तुम्हाला. दुसरा जो भाग होता आपला सवयीचा, तोही तेवढाच महत्वाचा आहे. मी आता सांगितलं की माणसाला अंडरस्टँडिंग आली, समज आली की सवय बदलते. ही समज अनेकदा विश्वासाने येते आणि त्याही पलीकडं हा विश्वास श्रद्धेमध्ये रूपांतरित झाला तर ती लवकर येते. म्हणून त्या गुरुनी जर कुणाला काही सांगितलं तर त्याला ते पटकन समजायला लागतं. म्हणून आमच्याकडे असंही सांगितलं जातं की प्रत्येकाला गुरु पाहिजेच, कमीत कमी माणसाच्या सवयीवर तरी काम व्हावं हा त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा गुरूंच्या तुम्ही कायमच्या जवळ राहता तेव्हा तुम्ही कदाचित सेन्सिबिलिटी कडे वळण्याची शक्यता जास्त असते आणि तुम्ही जर सेन्सिबल झालास तर तिथून स्वभावावर स्वतःने काम करणं जास्त सोपं होऊन जातं. म्हणजे सवयी लोकांच्या सांगण्यावरून बदलतात पण स्वतःला एका सर्टन लेवलचं रिअलायझेशन झाल्याशिवाय माणसाचा स्वभाव बदलत नसतो. हे रिअलायझेशन अनेक गोष्टींनी इनडायरेक्टली होतं. कधी कधी खूप वर्ष काम केलेला माणूस जेव्हा अचानक रिटायर होतो आणि बाहेर पडतो, अचानक असा शब्द नाही वापरता येणार कधीच आपल्याला, त्याच्या त्याच्या वेळेला रिटायर होतो आणि बाहेर पडतो, तेव्हा त्याच्या त्या रिटायरमेंट नंतर त्याला त्याच्या आजूबाजूचं सराउंडिंग बदलल्यासारखं, त्याचं रोजचं काम बदलल्यासारखं वाटतं आणि जो एक्स्ट्रा वेळ मिळतो त्याच्यामध्ये तो पहिल्यांदा चिंतनाला बसतो. त्याच्या चिंतनातून त्याच्या काही जाणीवा निर्माण होतात. रोज त्याच्यामुळं काहीतरी काम अडलेलं असतं, आज त्याच्यामुळं काम अडत नाही, त्यामुळं आपला इम्पॉर्टन्स कमी झालाय असं त्याला वाटतं. इम्पॉर्टन्स कमी झालाय असं वाटल्यानंतर माणूस मग त्या इम्पॉर्टन्ससाठी एक तर धडपडतो किंवा इम्पॉर्टन्स कमी झाला असल्याचं एक फ्रीडम घेऊन माणूस स्वतःची वेगळी डेव्हलपमेंट करतो. इट डिपेंड्स, हे परत त्या त्या कॅरेक्टरवर डिपेंड आहे. काही जणांना इम्पॉर्टन्सची सवय झालेली असते त्यामुळे इम्पॉर्टन्स मिळाला नाही तर ती सगळे परेशान होतात. म्हणजे ऑक्सिजन न मिळाल्यासारखे करतात ते, एखाद्या माशाला पाणी न मिळाल्यानंतर तो जसं करतो तसं तरफडतात ते, कारण त्यांना इम्पॉर्टन्स मिळत नाही. पण काही माणसं असतात की ज्यांना इम्पॉर्टन्स मिळत नाहीये, लक्षात आल्यानंतर आपल्याला इम्पॉर्टन्स मिळत नाहीये तर याचा अर्थ आपल्याला ब्रीदिंग स्पेस मिळालेला आहे, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज कमी झालेल्या आहेत, म्हणून ते चिंतनात पडतात. त्यातून त्यांना थोडी संवेदना निर्माण होऊ शकते. फाईन, दिस ऑल हॅपन्स. पण हे सगळं प्रवास जो आहे त्याच्यातली एक महत्वाची गोष्ट आहे की ती श्रद्धा जर असेल तर तिथला प्रवास सवयीकडे जातो, संवेदनशीलता असेल तर तिथला प्रवास जाणीवेकडे जातो. आणि हे दोन्हीही अत्यंत गरजेचं असतं आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वभाव आणि सवयीवर काम करायचं असेल तर. माणसं दारू पितात आणि दारू सोडत नाहीत. अनेक वर्ष माणसं तंबाखू घेतात, अनेक वर्ष ते गुटखा बार वगैरे काहीतरी घेतात आणि नाही बाहेर पडू शकत ते याच्या. म्हणजे पर्सनली ते सिगरेट वगैरे ओढताना ते सांगतात की आम्हाला सोडायची आहे, कधीचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. एक सिच्युएशन बदलते आणि त्यांना ते मिस करतात त्या सिगारला. मग हे सोपणार कधी या सगळ्यात? मग असा एखादा माणूस आहे की ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे तर तो एका वाक्यामध्ये एका शब्दामध्ये तुम्हाला अंडरस्टँड करून देऊ शकतो आणि त्याचं ते अंडरस्टँडिंग एकदा कम्प्लीट झालं की तुमची सवय बदलत आहे. माणूस अधोगतीला जाऊ नये म्हणून त्याचं सवयीवर काम करणं अत्यंत गरजेचं असतं. पण माणूस अधोगतीला जात आहे कारण आज त्याच्या सवयीवर काम होत नाहीये. आणि त्याच्या सवयीवर काम होत नाही त्याला मूळ कारण फक्त असं आहे की दुर्दैवानी माणसाचा कोणावरही श्रद्धा आणि विश्वास राहिलेला नाही. जर श्रद्धा नाहीये, जर विश्वास नाहीये तर मग हा गोंधळ होणार आहे जो आमच्या जीवनामध्ये आज आम्ही पाहतोय आजूबाजूला. बरं, सवय लागल्यानंतर काय होतं माणसाला की ते फक्त या जन्मापुरती मर्यादित आहे का जन्म जन्मांतरीची गोष्ट आहे याचा पण एक वेगळा शोध लावायला पाहिजे खरं तर. म्हणजे मला एक गोष्ट आठवते की ययाती राजाबद्दल बोलल्या गेलेली गोष्ट होती की ययातीनी खूप पुण्य केलं, त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आणि या अनेक चांगल्या गोष्टींनंतर ययाती एका अशा कन्क्लुजनला आलाय की आपण खरंच खूप चांगलं काहीतरी करतोय. पण मग त्याचं काय झालं की त्यांनी त्याची स्वतःची भाट लावले
आणि मग ते त्याच्याबद्दल स्तुती गायचे, ती स्तुती त्याला सवय झाली त्याची ऐकायची. पण तरी त्याचं कार्य मात्र खूप टॉप लेवलवरचं चाललं होतं, ते कार्य त्यांनी केलं. आणि नंतर मग काय झालं की एक दिवस त्याला इंद्रपद प्राप्त व्हावं असं म्हणतात की इतकं त्याचं पुण्य वाढलं आणि मग तो इंद्रलोकी गेला, इंद्र उभा राहिला. त्यांनी ययातीचं स्वागत केलं, स्वतःचं सिंहासन सोडलं आणि ययातीला सांगितलं, राजन तुम्ही माझ्या सिंहासनावर बसा. आणि मग ययाती त्या सिंहासनावर बसला, इंद्र समोर उभा राहिला आणि इंद्राने सांगायला सुरुवात केली, हे राजन तुम्ही अनेकांच्या साठी खूप कार्य केलंय, तुम्ही गोरगरिबांना प्रचंड मदत केली आहे, दीनदुबळ्यांना मदत केलेली आहे, तुम्ही जनावरांना मदत केली आहे, लोकांसाठी तुम्ही विहिरी बांधल्या, लोकांच्या साठी घाट बांधले, तुम्ही लोकांसाठी अन्नदान केलं, अनेक यज्ञ केले आणि या यज्ञातून प्रचंड मोठ्या प्रमाणे पुण्य पुण्य तुम्ही कमवलं, तुम्ही अनेक ऋषी मुनींना मदत केली, हे राजन तुम्ही महान आहात. तो हसतो, मान्यांनी सांगतो की येस असं झालंय खरं. इंद्र पॉज घेतो आणि परत तो म्हणायला लागतो की अनेकांचं शिक्षण बंद पडलं होतं, तुमच्यामुळे ते पूर्ण झालं, अनेकांना रोजगार मिळत नव्हता, तुमच्यामुळे तो मिळाला, अनेक शेती फुलत नव्हती, तुमच्यामुळे ती फुलली, अनेकांच्या आरोग्याचे प्रश्न होते, तुमच्यामुळे ते सुटले. तो शांतपणे ययाती हसतो आणि म्हणतो हो असं झालंय. आणि मग इंद्र परत ती स्तुती करायला लागतो, अजून काही गोष्टी सांगतो, ययाती प्रत्येक वेळेस मानेनी हो म्हणून सांगतो आणि हळूहळू एका वाक्यानंतर इंद्र थांबतो आणि तो ययातीला म्हणतो, हे राजन तू जे काही सत्कृत्य केलं होतंस ज्याच्यामुळे तुला हे इंद्रलोक प्राप्त झालं आणि माझं सिंहासन मिळालं, आज तुला मी शांततेने असं सांगतो आहे की त्या सिंहासनावरून तू पदच्युत हो, खाली उतर. त्याचं मूळ कारण असं आहे की तुला जे चांगलं कर्म मिळून जे पुण्य प्राप्त झालं होतं, त्या पुण्याचा मी जो पुनरुच्चार केला, त्या चांगल्या कार्याचा सत्कृत्याचा मी जो पुनरुच्चार केला, त्याला तू अभिमानाने स्वीकारलायस, त्यामुळे तुझं पुण्य जळून गेलंय, आता तुला माझ्या सिंहासनावर बसण्याची तेवढा अधिकारच राहिलेला नाही. कॅन यू थिंक अबाउट दिस? एखादी सवय माणसाला किती अधपतित करते. हे अधपतन फक्त त्या सवयीच आहे की ते माझी स्तुती मला ऐकायची आहे. जगातल्या अशा कैक सवयी आहेत जे आम्हाला सगळ्यांना लागलेल्या आहेत. एका सवयीने जर माणूस इतका पतित होतो तर प्लीज अंडरस्टँड की अनेक वाईट सवयींनी काय होत असेल. बस एक ही उल्लू काफी है अंजाम गुलिस्ता करने को, बस एक ही उल्लू काफी है अनजाने गुलिस्ता करने को, हर शाख पे उल्लू बैठा है अनजाने गुलिस्ता क्या होगा. फार महत्वाची गोष्ट अशी असते कि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये इतक्या वाईट सवयी असतात, इतक्या वाईट सवयी असतात की त्या सगळ्या सवयींना मिळून माहित नाही आपण कधी बाहेर पडणार आहे. पण मग ती अंडरस्टँडिंग हो, ती अंडरस्टँडिंग तशी फार अवघड नाही आहे, ती अंडरस्टँडिंग सोपी आहे. पण त्या अंडरस्टँडिंगची गरज जी आहे, आमची श्रद्धा पाहिजे, कुठेतरी आमचा विश्वास पाहिजे. हा हा विश्वास असेल तर आम्ही आमच्या सवयीवर नक्की काम करू शकतो. म्हणून श्रद्धा का डेव्हलप व्हायचा, श्रद्धेचा मूळ की तो माणूस शरणागत होतो, फार महत्वाची गोष्ट आहे. हळूहळू हळूहळू एखादी गोष्ट बदलते आणि हळू बदललेल्या गोष्टीचा जो परिणाम आहे ना, तो पुढे चालून दिसतो, पण बदलत असतानाचा त्रास होत नाही. आपल्याकडे एक फार प्रसिद्ध गोष्ट सांगितलं जाते की एका बेडकावर एक प्रयोग करण्यात आला की तो ज्या पाण्यामध्ये होता त्या पाण्याला हळूहळू हळूहळू टेम्परेचर देण्यात आलं. पाहता पाहता हळूहळू हळूहळू जसजसं ते टेम्परेचर वाढलं, तसं तसं त्या बेडकाला आपल्याला असं वाटलं की पाणी तापते, काहीतरी त्रास होईल. काही झाला नाही, कारण ते पाणी इतकं ग्रॅज्युअली हळूहळू, ज्याला आपण म्हणतो ग्रॅज्युअली हॉट होत होतं, की त्याला नाही झाला त्याचा त्रास. पण याच बेडकाला जर आपण अचानक असा गार पाण्यातून काढून एकदम गरम पाण्यामध्ये टाकलं तर त्याचा सिव्हिअर त्रास होईल. जर हे वातावरण हळूहळू बदलण्याची कुवत जर कोणत असेल आणि त्याची शांततेने लोक स्वतःला बदलून घेत असतील, काय असतं गुरुचा मुळातच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. निंदा करणारी माणसं आजूबाजूला असतात ती असावी, पण त्याचा काहीतरी एक वेगळा बेनिफिट नक्की आहे. पण तुम्हाला सांगतो, निंदा करणारा माणूस तुमच्या मानसिकतेचे विचार करत नाही, गुरु तुमच्या मानसिकतेचा विचार करतात. त्यांना वाटतं की हे थोडं विरोधात जाईल, हे थोडं हार्श आहे, पण ते त्याच्यासाठी गरजेचं आहे. तेव्हा हार्श पण कसं द्यायचं याचा काहीतरी प्लॅन आहे, याचा काहीतरी प्लॅन आहे. असं मी सगळ्यांनी विचार करायची गोष्ट आहे की हाऊ कॅन वी वर्क ऑन दिस, अँड इफ वी कॅन वर्क देन सर्टनली वी कॅन कम आउट विथ सम गुड कन्क्लुजन, सर्टनली वी कॅन कम आउट.
आज आपल्याला दोनच महत्त्वाच्या गोष्टीवर आपण बोलतोय, एक तर स्वभाव आहे, दुसरी सवय आहे. मी पहिल्यांदा सवयीबद्दल तुम्हाला आतापर्यंत जे बोलतोय ते सांगतोय, त्याच्यात की तो फक्त एक चांगली श्रद्धा आहे, विश्वास आहे. तर ज्यांच्यावर श्रद्धा आहे, ज्यांच्यावर विश्वास आहे, त्यांनी आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, आपण बदलू. हे होऊ शकतं, त्याच्याने आपल्या अनेक सवयी बदलू शकतात, चांगल्या सवयी लागू शकतात, वाईट सवयी जाऊ शकतात, आणि हे सगळं फक्त अंडरस्टँडिंगनी घडतं. वेरेज एक्झॅक्टली वेगळं आहे की आपल्या सगळ्यांचा स्वभाव बदलायचा, तर आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे, जाणीव व्हायला पाहिजे तर संवेदना निर्मित व्हायला पाहिजे. हे एका कॅरेक्टरने करायचं काम नाही आहे, हे एका कॅरेक्टरने एका सिस्टीमसह करायचं काम आहे. हे फार गरजेचं आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणं की अनफॉर्च्युनेटली काय आहे की आज सगळ्यांच्या जीवनामध्ये ते टॉपचे कॅरेक्टर नाही आहेत का? आहेत ना. आपला देश काही महान माणसांना सोडून आज जगतोय असं नाही, अनेक महान माणसं आपल्या देशामध्ये आजही राहत आहेत. पण हे सगळं असताना सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की या चांगल्या लोकांना ती सिस्टीम सपोर्ट करत नाहीये, त्यामुळे ही माणसं संवेदनशील होत नाहीयेत. जी संवेदनशील होत नाहीयेत त्यांना जाणीवा होत नाहीयेत, आणि म्हणून त्यांना रिअलायझेशन जर झालंच नाही, म्हणजे जाणीव जर झालीच नाही, सेल्फ रिअलायझेशन झालंच नाही, तर त्यांच्या स्वभावामध्ये कुठलाही बदल पडणार नाहीये. आज आपल्या स्वभावामध्ये बदल व्हावा असं जर कोणाला वाटत असेल तर त्याला स्वतःच्या जाणीवांवर काम करावं लागेल, ती संवेदनशीलता त्याला प्राप्त करावी लागेल. मग संवेदनशीलता फक्त कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन कशासाठी असते? माणसाचा इगो थोडासा पदे मध्ये यश मिळवण्यासाठी प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, म्हणून कॉम्पिटिशन असतं. इगोला प्रोटेक्ट करायचं, कारण इगो जर सरेंडर केला, संपूर्ण इगो संपला, तर त्याची सक्सेस प्रोग्रेस नावाची गोष्ट संपते त्याच्या लाईफ. मग काय करायचं आपल्याला? जे आहे ते छान आहे ना असं माणूस म्हणायला लागतो. त्याच्या जीवनामध्ये जर त्याला काहीतरी सिद्ध करायचं आहे, त्याला काही कार्य उभं करायचं आहे, तर त्याला इगो लागतो. जगातल्या प्रत्येक चांगल्या कामाला आपण कम्प्लीट करण्यासाठी इगो लागतो. इगो शिवाय एखादी गोष्ट उभी राहत नाही, उभी राहत नाही. म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे की विदाउट इगो एखादी गोष्ट उभी करणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. मी खरं तर इम्पॉसिबल म्हणलं पाहिजे, पण एका महान माणसामुळे मी हे इम्पॉसिबल म्हणू शकत नाही, मी ऑलमोस्ट इम्पॉसिबल म्हणतो आहे. एखादी गोष्ट उभी करायची आणि ती सतत चालवायची हे इतकं सोपं नाही आहे. एखादी गोष्ट उभी करायची आणि ती सतत चालवायची, आज तुम्हाला सांगतो, याच्यासाठी कुठला ना कुणाला कुठल्या ना कोणत्या माणसाचा इगो लागतो. एखादं इन्स्टिट्यूशन उभं राहिलं त्याच्या मागे इगो आहे. मी तुम्हाला तुम्हाला वाईट वाटेल पण मी तुम्हाला सांगू का, एखादा आश्रम उभा राहण्याच्या मागे पण इगो असतो. इगो शिवाय एखादी गोष्ट उभी राहत नाही, कारण तोच त्याला असलेला कणा आहे. तो सरळ असला तरच या सगळ्या गोष्टींची उत्तर आहे. विदाउट इगो यू कॅनॉट डेव्हलप एनिथिंग. आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट डेव्हलप होते ना तेव्हा त्याच्या मागे इगो असतो, त्या इगो शिवाय ती गोष्ट डेव्हलप होत नाही. हा, एक गोष्ट आहे जी अनेक वर्षांपासून चालू आहे, पण त्याच्या मागे कोण आहे त्याचा काही संबंध राहिलेला नाही आहे. त्या व्यक्तीचा तसा क्लेम पण नव्हता की याच्या मागे कोण आहे. आणि ते जर काय असेल तर ती पंढरपूरची वारी आहे. नो वन नोज हाऊ इट फ्लोज, कोण यथ काय करतं. मी आज वारीमध्ये कोण आहे आणि आजच्या कदाचित त्याच्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या संघटना किंवा त्याच्यामध्ये असलेले अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे वगैरे प्रकार याच्यावर मी बोलत नाहीये. मी त्या हजारो वर्षापासून, त्या शेकडो वर्षापासून चालत आलेल्या परंपरेबद्दल बोलतोय की कोणीच त्याचा लीडर नाही, काही संबंध नाही आहे. लोक उठतात, चालायला लागतात, माझ्या विठ्ठलाकडं, माझ्या पांडुरंगाकडं, बस याच्या पलीकडं काही नसतं. पण असं रेअर ओकेजनला काहीतरी असामान्य स्पिरिटनी निर्माण झालेली एखादी गोष्ट असते, ती रन होते. ऑदरवाईज बहुतेक ठिकाणी इगो असतो. हा, म्हणजे सगळ्याच ठिकाणी इगो असतो का? तर जिथे डेव्हलप होतं काहीतरी, नाव मागं राहतं, कन्स्ट्रक्ट होतं. वारीमध्ये काही कन्स्ट्रक्ट होत नाही, स्पिरिट एकत्र येतं आणि तो प्रवास करतो. बस ते अनुभव घ्यायचे आणि परत आपलं स्पिरिट घेऊन परत जायचं. त्याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्ट करायचं नाही आहे, जाऊन काही सिद्ध करायचं नाही आहे, एका ठिकाणी जाऊन असं काहीतरी बांधायचं नाही आहे किंवा काहीही पाडायचं नाही आहे. काहीही बांधलं की त्याच्यामध्ये इगो असतो, काहीतरी पाडताना त्याच्यामध्ये नक्की इगो असतो. कारण कन्स्ट्रक्शन डिस्ट्रक्शन त्याच्याशिवाय होत नाही, फार महत्वाचा गोळ असतो या सगळ्या याच्यात. पण ठीक आहे, आज आपण रिअलायझेशनच्या प्रवासाबद्दल बोलतोय. जर रिअलाइज करायचं असेल तर संवेदनशीलता पाहिजे, ती शहाणपणातून येते, शहाणपण अनुभवातून येतो. दुर्दैवाने आज सगळे जण एकमेकांचा अनुभव येऊ नये याचा प्रयत्न करतायत. घराघरांमध्ये पण कोणीही कोणाला अनुभव देत नाहीये. आमच्या लहानपणी आम्हाला सांगायचे, हे पैसे, ही पिशवी, जा घेऊन ये. आणि मग आम्ही घेऊन जायचो. कदाचित आम्ही पहिल्यांदा जे घरी नेलं होतं ते पूर्ण चुकलेलं होतं, पण मग आम्हाला सांगण्यात आलं की हे असंच केलं जातं, काळजी घे, पुढच्या वेळेस हे असं व्हायला नाही पाहिजे. आम्ही पुढच्या वेळेस गेलो तेव्हा ती चूक केली नाही, तिसरी चूक केली. जगात प्रत्येक वेळेस नवीन चूक करणं ही डेव्हलपमेंट आहे.
जगात ती चूक परत परत करणं हा बावळटपणा आहे. आम्ही नवीन चुका करत गेलो, त्यामुळे आमची डेव्हलपमेंट होत गेली. आम्ही आमचा प्रवास तेवढा सुदृढ करत गेलो. त्या सक्षम प्रवासातून जो अनुभव प्राप्त झाला, त्या अनुभवातून शहाणपण झिरपलं. त्या शहाणपणाला संवेदनशीलतेची जोड होती, त्यामुळे त्याच्यातून जे निर्माण झालं ती जाणीव होती. आणि जाणीवेतून जर काही बदललं तर आम्हाला पण असं वाटतं ना, मला पण तुम्ही कदाचित 1-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वीचा, 30 वर्षापूर्वीचा अभिजित जर कोणी कोणाला विचारला तर कदाचित तो असा नव्हता. आम्ही आमच्या आयुष्यात हजारो चुका केल्या. आज त्या चुकांची आम्हाला लाज वाटते का? मी तुम्हाला सांगतो, काही चुका अशा होत्या की ज्याची कदाचित लाज वाटायला पाहिजे, पण मी तुम्हाला हे पण सांगतो की ती लाज तशी वाटत नाही, त्याला मूळ कारण आहे. त्या चुका जर केल्या नसत्या तर कदाचित ही बाकीची जी रिझल्ट आहेत आजचे ते झाले नसते. हे रिझल्ट येण्यासाठी त्या चुका गरजेच्या होत्या, त्यामुळे त्या चुका या जरीही नव्हत्या व्हायला पाहिजे, तरी त्या झाल्याचे परिणाम खूप सुखद असल्यामुळं त्या चुकांना ब्लेम करण्यापेक्षा मी सेल्यूट करतोय. ही पण त्या जाणीवेचीच आउटकम असतं. माझ्या सगळ्या मित्रांनो, कदाचित आम्ही सगळेजण ह्या गोष्टी लक्षात घेत नाही आहेत की या जाणीवेनी काय काय घडू शकतं. जसं एक छोटीशी गोष्ट आहे, मला समज आली मी एक वाईट गोष्ट सोडली, तशी मला जाणीव प्राप्त झाली तर मी अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतो. म्हणून जाणीव निर्माण होण्याचा प्रवास संवेदनशीलतेकडून येतो. ती संवेदनशीलता आपल्याला ज्या शहाणपणातून, ज्या अनुभवातून, ज्या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स मधून, प्रयोगातून साध्य होते, ते प्रयोग करण्यासाठी आपल्याला सपोर्ट करता येतो का? आपल्या नंतरच्या पिढीला आपण ते प्रयोग करू देतो का? याला एक अनन्य साधारण महत्व आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या पद्धतीने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की एक्झॅक्टली सवय काय असते. सवय ही इथल्या चार गोष्टींपासून लागते. ती घेऊन आलेलो नाही आहेत आपण, स्वभाव आपण घेऊन आलेलो आहेत, पण दोन्हीही बदलू शकतो आपण. सवय ही इथूनच घेतलेली असल्यामुळे इथूनच्याच एका गोष्टीतून ती बदलणार आहे. ती बाह्य आहे आणि ती बाह्यातूनच बदलणार आहे. स्वभाव अंतस्थ आहे आणि तो अंतःकरणातूनच बदलणार आहे. अंतःकरणाला जाणीव असते म्हणून मी म्हणतो की तो जाणीवेतून बदलतो. पण ती संवेदनशीलता जर जागृत नसेल तर स्वभाव बदलण्याच्या पण अनेक गोष्टी आमच्या हातात. काय असतं की आपण काल मॅच हारलो, अगदी लाजीरवाणी हारलो, प्रश्न त्या इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग जमली नाही याचा नाही आहे. प्रश्न या गोष्टीचा आहे की त्याच्या आधीच्या इनिंग मध्ये आपल्याकडून काही कॅचेस सुटल्या. मी तुम्हाला खरं सांगतो, एक कॅच सुटल्यानंतर त्याचे परिणाम इतके गंभीर होतात. आता मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं, आयुष्याच्या किती कॅचेस सुटतात आपल्या माहिती आहे? आणि आपल्या लक्षात पण येत नाही आहे सगळं, कारण आम्ही संवेदनशीलता घालून बसलोय आणि दुर्दैवाने आमची श्रद्धा पण एवढी डेव्हलप झालेली नाही आहे की आमच्या जीवनामध्ये कुणीतरी असा एक मोठा माणूस यावा, असा एखादा माणूस की जो आमचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड व्हावा आणि ज्याने आम्हाला आयुष्यभरासाठी खूप वेगळ्या पातळीवरचे मार्गदर्शन करावं. हे जर सगळं घडत असेल तर नक्कीच आमच्या सहवीवर, आमच्या स्वभावावर ॲट अ टाइम काम चालू होईल. आमच्यामध्ये आमूलाग्र बदल घडायला लागतील आणि कदाचित आपण जन्माला येण्याचं पर्पज पण आपल्या लक्षात येईल. एकदा हे पर्पज आलं की प्रवासाला दिशा येते, आणि जेव्हा प्रवासाला दिशा येते तेव्हा त्याला ग्रेस येतो. कारण जोपर्यंत प्रवास दिशाहीन आहे तोपर्यंत कदाचित तो एन्जॉय होईल, पण त्याला ग्रेस नसतो. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की जर लाईफच्या या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या असतील तर काही मूलभूत गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे. आपण आपला स्वभाव नक्की काय हे लक्षात घेतलं पाहिजे. आपली संवेदनशीलता कशाने वाढेल यावर प्रयोग केले पाहिजेत. ते जर आपल्याला समजत नसेल तर समजेल अशा माणसाकडे आपण जाऊन या सगळ्या गोष्टींचा शोध लावला पाहिजे. पण सगळ्यात अंततः आपल्याला आपली संवेदनशीलता नक्की वाढवता यायला पाहिजे. तसंच आमची श्रद्धा आम्हाला अशा ठिकाणी ठेवता यायला पाहिजे की ज्याच्याने पण आम्हाला हे जमलं पाहिजे की काही गोष्टीचे बदल आम्ही घडवू शकतो. आणि त्यासाठी ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्या सहवासात काही काळ राहणं, त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट अत्यंत सिरियसली रिसीव्ह करणं आणि त्या रिसीव्ह केलेल्या गोष्टीवर स्वतःचं चिंतन करून आपल्या जीवनामध्ये बदल घडवणं, हे सगळं मानवी जीवनामध्ये शक्य आहे. पण या दोन वेगवेगळ्या दिशेच्या प्रवासाला एकाच वेळेस अनुभवण्याची कुवत आमच्यामध्ये पाहिजे. ती कुवत निर्माण करण्यासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो का? त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढचं पाऊल अजून सक्षम रीतीने टाकू शकतो का? याचं चिंतन व्हायला पाहिजे. मूळतः आपण जन्माला आलेलो ते या सगळ्या गोष्टीच्या चिंतनासाठी, कुठल्याही चिंतेसाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या केवळ एन्जॉयमेंटसाठी आपण आलेलो नाही आहे. आणि म्हणूनच आपण या दोन्ही प्रवासाला योग्य रीतीनं मार्गक्रमण करावं यासाठी मी माझ्याकडून पूर्ण शुभेच्छा तुम्हाला देतो आणि आजचा आपला कार्यक्रम थांबवतो. थँक्यू.